काय करत होती? वाट बघते तुमची, कधी येणार कधी येणार. काय करत दीदी दादा? आले नाही स्कूल मध्ये म्हणून शांत. मम्मी काय म्हणते? आम्ही पावभाजी बनवतो तर दीदी आपल्याला पावभाजी दाखवते. ना दीदी स्कूल मधून आलीस ना आता तू? काय कशी करायची पावभाजी? अशी अगं बाई प्रज्ञा पावभाजी बनवते आमच्यासाठी. ती कशी बनवते आपण बघूया. चलो चलो बोला चलो चलो. अजून काय पण भाज्या घेऊ शकतो ना आपण. हा म्हणजे ज्या फ्रीज मध्ये अवेलेबल असतील त्या सगळ्या टाकायच्या. म्हणजे मुलांच्या पोटात पण जातात आणि ते हेल्दीच आहेत. मटर ठेवले सोलून येणे, फ्लावर, गाजर, शिमला, अंडा, बटाट, टोमॅटो आणि मिरची आणि आणखीन काय फरस बी वगैरे सगळं सगळं ना काही टाकू शकतो. वॉशिंग काय करत होती तू? काय करत होती हो काय प्रज्ञा? तुमच्या समोर वागे वागे पावभाजी म्हणून प्रज्ञा तू पावभाजी करते का? हो आमच्या पनवेल मधली फेमस पावभाजी इथे भेटते. प्रज्ञाच्या किचन मधन दिसते म्हणून प्रज्ञा आपल्याला पावभाजी दाखवते. सेम का वागेज वाल्याने शिकवली वाटते. वागेज वाल्याने सगळं कट करून घ्यायचं. सांगत होती असं पाहिजे आता आम्हाला असं पाहिजे घरी नाही सगळे मिक्स. आणि आता आहे कुकरला किती शिट्या घ्यायच्या? दोन तीन हो. शिजून घ्यायचं पूर्ण शिजून घ्यायचं. मॅश करायचं नाही आपल्याला. हा थोडंसं पाणी टाकायचं आणि मीठ टाकून मग शिजून घ्यायचं. पावभाजी हे मिक्सरला लावायचंय का? टोमॅटो घेतले, पुदिनाची पानं घेतले आणि मिरच्या किती घेतल्यास? कांदा पण कापले. काहीतरी दे त्याला खायला. भाकरीचा तुकडा दे ना. बिस्किट दे. बिस्किट जाणारच नाही. घे रे घे. अद्रक पण टाकले आपण याच्यात थोडं. अद्रक कुठे आतमध्ये घे का? असे हे मिक्सरला घेतले ना वरून.
गिफ्ट काय दिले बघू बघ कोणी दिलं प्रियवन दादीनी दाखव बिस्किट आणले पप्पानी दीदी सगळ्यांना शेअर करणार आहे ओके बघू ओपन कर मी सांगितलं असंच करायचं का दादू आहे आमच्याकडे तर आपण असंच करायचं मग दादू आहे तर काय झालं मी बोलते ना आज गेला गेला ते बघू दे मॅगी खा सगळेजण मॅगी खा जेवली काय करते तू छान छान बघू आणि रेनबो कलर काकड एक आता किती बटर टाकते टाकत नाही तूप टाकते तेल टाकलं तरी जाते हो पण घरातलं तूप आहे जाऊ दे ना धना पावडर एक चम्मच हळद दोन चम्मच गरम मसाला गरम मसाला आणि हा थोडासा गरम मसाला कारण त्या याच्यामध्ये गरम मसाला असतो पावभाजीचे पावभाजी मसाला नंतर टोमॅटो हे झाल्यावर टाकायचं मारायचं हां तरी पावभाजी मसाला नाही बटर थोडस गरम मसाला मॅगी पाहिजे ना दादूला अशीच मॅगी आवडते मॅगी पाहिजे ना तुला इकडे बघ बोल दे ना मॅगी आय लव मॅगी टाका ना ताई एक मिनिट थांब यायला तर हाय मॅश करून घेतले आणि आता मिरच्यामध्ये टाकले आणि त्याला असं एकजीव करून घ्या आणखीन काय टाकायचं आता ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि थोडस मीठ ओके आणि मीठ टाकलेलं आपण खूप भारी दिसतंय ग सध्या आपण बोलतो बाहेरचं पण घरात पटकन होते आणि त्याच्यापेक्षा हेल्दीपेक्षा टेस्टी पण होते आणि फ्रेश भाज्या वगैरे आपण वापरतो आणि क्लीन करून 12 महिने हे भेट काय आहे प्रज्ञा हे बीटचं हे केलेलं आहे बीट सुकून कलर केलंय हां म्हणजे हे बीट सुकून खिसून सुकवलंय आणि मग त्याची मी हे केली मिक्सरमध्ये पावडर त्याचा कलर येतो ना हां पण आता बघा किती ग्रेड आणि बीट तर बीट पोटात जाईल आणि नॅचरल कलर पावभाजी मसाला टाकू आणि मीठ परफेक्ट कलर कोणता पावभाजी मसाला आहे एव्हरेस्ट कुठलाही चालतो ना हो पण एव्हरेस्टची टेस्ट मस्त आपण 1.5 चमच टाकले आता आणि मग मीठ टाकूया झाली तयार वागे पावभाजीवाले दीदी बघू कशी दिसते गे पावभाजी बोल पावभाजी रेडी झाली आहे चला खाऊ चला कशी झाली सांगा
गरम आहे ना कशी आहे ताई अनिल आवडली काय घे दे दे टेस्ट करून चालू छान कस सांगायचं असते छान झाली नक्की टेस्ट प्रज्ञाने केले व्हेरी गुड भाऊबीजी निमित्त काय रक्षाबंधन हा मग आम्ही आलो म्हणून आम्हाला स्पेशल आणि हॉटेल बाहेर सारखी झाले ना एकदम फार उत्तम पाव पाहिजे होते सोबत ना तुम्ही आम्ही पाव खाल्ले तुम्ही पाव खात नाही छान आहे ना पण आवडते परत एकदा मी अरे बाबा प्रज्ञाचे पप्पा होते वाट बघत होते गेले ते सगळ्यांनी केली मम्मी तुम्ही केली का एक्शन बघितल्याशिवाय मम्मी पण कशी झाली मस्त एकदम छान तसं कधी खात नाही पण आज घरचे म्हणून खाल्लं मला बाहेरचं खिडकीत मला कधीच मी बाहेरचं खात नाही पण घरची म्हणून खाल्ले मी मस्त मी बाहेरचा वडापाव पेरे कधीच खात नाही क्षणाचा पॉपकॉर्न खात तुम्ही आनंद घेत असाल सकाळी बिना चिंता अगदी निर्धास्तपणे उठत असाल आजच्या काळात तर खरंच हे सगळे लोक त्याला कारणीभूत आहेत आणि स्वातंत्र्याचा लढा महाराज आणि जिजामाता यांनी जो मार्ग दाखवला ज्या प्रकारे आपल्याला उभं केलं त्यामुळेच आजचा शिवाजी शिवाजी महाराज की भारत माता की आणि ते फीलच करू शकतो आपण आणि त्या लोकांनी आपल्यासाठी केलंय तर आपण किमान ते अनुभवलं तरी पाहिजे बघताना म्हणजे बघवत नाही जे आपल्याला डोळ्यांना बघवत नाही ते स्वतः त्यांनी अनुभवले आणि भयानक वाटत होतं ना आणि ती माणसं एवढी साधी असून ती एवढं हे करू शकतात स्ट्रेंथ त्यांनी दाखवू शकतात आपण तर काही पण करू शकतो आणि ते अशा याच्यातून होते की जिथे म्हणजे लहान लहान गावातून लहान लहान घरातून जी माणसं येतात आणि त्यांची मेंटॅलिटी की आपण काहीतरी केलंच पाहिजे पण त्यांच्यामुळे आज आपण अशा फिरू शकतो बिंदास या मुली आपण बिंदास फिरू शकतो
ग्रेट आहेत याची आठवण आपल्याला राहिली पाहिजे. आणि हे पोचवण्याचं काम हे चित्रपट जे बनवत आहेत ना ह्यांचं एक मोठं काम आहे. आपल्याला वाटतं कमवत आहेत, फक्त कमवत नाही आहेत ते, ते आपल्यापर्यंत इतिहास पोचवत आहेत. तर मी नेहमी तुम्हाला लॉगमध्ये सांगते की हिस्टॉरिक मूवी आम्ही बघतो. मी जास्त करून इतिहास असलेल्या स्टोरीज म्हणजे मी चित्रपट मला जास्त आवडतात. आणि छान वाटलं सगळ्यांनी बघा. ते आपल्याला एनर्जेटिक पण करतात, पॉझिटिव्ह एनर्जी देतात प्रत्येक मूवीतून. छान वाटलं. आणि आता प्रज्ञाने चायनीज खायला थँक्यू. त्याच्यानी पण एनर्जी. चला बाय बाय.